गेले काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण हे जादूटोणामुळे वाढलेलं आहे. गेले 15 दिवसापूर्वी नागपूर शहरामध्ये एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वतःच्या 6 वर्षाच्या मुलीचा बळी हा आई वडिलांनी दिला. त्या मुलीच्या शरीरामध्ये भूतप्रेत शिरलेलं आहे, त्याच्यामुळे मुलीचा खून करावा लागेल हे मांत्रिकांनी सांगितलं आणि अक्षरशः आई वडिलांनी आपल्या या पोटच्या गोळ्याचा जीव दिलेला. औरंगाबादमध्ये देखील एका बंधुबाबाने डोक्यावरती हात ठेवून आजार बरे करतो हे सांगून अनेक महिलांवरती अत्याचार केलेले. आणि आज देखील पुण्यामध्ये एका पीडितेला पुत्रप्राप्तीसाठी तिचे सासू सासरे पती यांनी सर्व समक्ष नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करायला लावली. हे सगळेच प्रकार जे घडले ते अतिशय भयानक आहेत, निंदनीय आहेत, निषेधार्थ आहेत आणि या सगळ्या घटनेच्या पाठीमागं कारण आहे ते अंधश्रद्धा. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे. यामध्ये मांत्रिकांना अटक झालेली आहे, त्यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देखील होईल. यामध्ये जे जे आरोपी सहभागी असतील त्यांना देखील कायद्याच्या चौकटीतून शिक्षा होईल. पण एखादी घटना घडून गेल्यानंतर निश्चितपणे आपण ते कायद्याच्या माध्यमातून संबंधित आरोपींना शिक्षा करू, पण घटना घडूच नाही यासाठी समाजामध्ये प्रभावी पद्धतीने समाज प्रबोधन करणं आणि या समाजामध्ये जनजागरण राबवणं फार महत्त्वाचं आहे. राज्य महिला आयोगाने या सगळ्या घटनेची दखल घेतलेली आहे, सुमोटो दाखल केलेले आहेत. यामध्ये आरोपींना शिक्षा होतीये, पण घटना घडू नये यासाठी प्रभावी पद्धतीने कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देखील आवाहन करत आहोत की समाजामध्ये आपण प्रबोधन करावं आणि अशा घटना घडूच नये आणि अंधश्रद्धा समूळ नष्ट करावं यासाठी आपण पाऊल उचलावं.